नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे कसे आहात? आशा करते की तुम्ही सगळे खूप छान आणि मजेत आहात। तुम्ही तुमच्या समोर काही चित्र बघत आहात, जसे की घड्याळ, बिस्किट, सीडी, चाक इत्यादी। अशा अनेक वर्तुळाकार वस्तू तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात बघत असालच, आणि त्या खाली काय दिसतंय? सर्कल, अगदी बरोबर। या वर्तुळाकार वस्तूंशी मिळती जुळती भौमितिक रचना म्हणजे सर्कल, वर्तुळ। या वर्तुळाविषयी मागील इयत्तांमध्ये तुम्ही माहिती घेतलेलीच आहे, त्याबद्दलच्या काही संकल्पना तुम्ही शिकलेल्या आहात, जसे की रेडियस म्हणजे त्रिज्या, डायमीटर म्हणजेच व्यास, कॉर्ड म्हणजे जीवा, टँजेंट म्हणजे स्पर्शिका इत्यादी। अशा आणखीही काही भौमितिक रचनांचा तुम्ही मागील इयत्तांमध्ये अभ्यास केलेला आहे, जसे की अँगल्स म्हणजेच कोन, कोनांच्या प्रकारांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे, जसे की काटकोन, लघुकोन, विशाल कोन, राइट अँगल, अक्यूट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, तसेच स्क्वेअर म्हणजेच चौरसा संबंधीही तुम्ही संकल्पना शिकलेल्या आहात, लाईन म्हणजेच रेषाखंडाविषयी तुम्ही शिकलेले आहात, रे म्हणजेच किरण याविषयी तुम्ही शिकलेले आहातच। आपण या प्रकरणामध्ये अशाच एका भौमितिक रचनेविषयी शिकणार आहोत, त्याचाही तुम्ही मागील इयत्तेत अभ्यास केलेलाच आहे। ती रचना म्हणजे त्रिकोण। त्रिकोणाविषयीचे काही गुणधर्म तुम्ही मागील इयत्तेत अभ्यासले आहातच। आता आणखीन त्रिकोणाविषयी जे काही थिअरम्स म्हणजेच प्रमेय, आणखी काही गुणधर्म यांचा आपण या इयत्तेमध्ये अभ्यास करणार आहोत, आणि त्यावरील उपयोजन कसे करायचे हे सुद्धा आपण शिकणार आहोत। सो डिअर स्टुडेंट्स, ऑल द बेस्ट टू यू ऑल। आवडेल ना मग तुम्हाला त्रिकोणाचा अभ्यास करायला? चला तर मग सुरू करूया।